मिस्टर फडणवीस, तुम्ही गृहमंत्री असाल तर आम्ही शिवसैनिक आहोत. संजय राऊत यांचा इशारा. मिस्टर फडणवीस, तुम्ही गृहमंत्री असाल तर आम्ही शिवसैनिक आहोत. संजय राऊतांचा इशारा. शिवसेना ठाकरे गटाचे मुंबई महापालिकेवर प्रशासनाविरुद्धच्या मोर्चाची तारीख जशी जशी जवळ येऊ लागली तशी तशी ठाकरे गट जास्त आक्रमक होत असल्याची चिन्हे दिसत आहेत. सोमवारी शिवसेना शाखा पडल्यानंतर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर आज खासदार संजय राऊत यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतलाय. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचा कोणी अपमान करत असेल तर अनिल परब काय, मी काय सामान्य शिवसैनिक असे आणि गुन्हे अंगावर घ्यायला तयार आहोत. मिस्टर फडणवीस, तुम्ही गृहमंत्री असाल तर आम्ही शिवसैनिक आहोत असा इशारा राऊत यांनी दिलाय. मुंबई महापालिकेत मागील एक वर्षापासून रस्ते काम आणि इतर कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याचे आरोप करत शिवसेना ठाकरे गटाने 1 जुलै रोजी महापालिकेवर मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलंय. त्यानंतर ठाकरे गट अधिकच आक्रमक होत असल्याचं चित्र आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय की 1 जुलै रोजी हा एक अतिरेक्यांचा मोर्चा आहे का असा सवाल करत हा नागरिकांचा मोर्चा आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल तर फडणवीसांनी राजीनामा द्यावा, त्यामुळे कायदा सुव्यवस्था ढासळली असंही राऊत यांनी म्हटलंय. 40 वर्षांनंतर शिवसेनेची ती शाखा बेकायदेशीर आहे हे कळलं का असा प्रश्न उपस्थित केलाय. शाखा पाडण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरून आदेश आलेत. मुख्यमंत्र्यांच्या मुलानेच हे आदेश दिले असल्याचा आरोप राऊत यांनी केलाय. बाळासाहेब ठाकरे यांना शासनाने राष्ट्रपुरुषांचा दर्जा दिलाय. कायद्यानुसार आता अभियंत्यावर कारवाई करणार का असा प्रश्नही त्यांनी केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय. मिस्टर फडणवीस, तुम्ही गृहमंत्री असाल तर आम्ही शिवसैनिक आहोत असा इशाराही राऊत यांनी दिलाय. कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर ठाकरे गटाच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात येणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. ही परवानगी नाकारली तर ठाकरे गट काय करणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय. बघा, कर्मचाऱ्यांनी कोणी राजकारणात खेचत नाही. बाळासाहेब ठाकरे यांना राष्ट्रपुरुषाचा जी प्रतिष्ठा दिली आहे, जो दर्जा दिलेला आहे, राष्ट्रपुरुषांच्या अवमानाबद्दल जी शिक्षा असते ती शिक्षा तर अभियंत्याला ठोठावा, ज्याने बाळासाहेबांच्या छायाचित्रावरती हातोडे मारण्याचे आदेश दिले. तुम्ही कायदा आणि सुव्यवस्थेच्या गोष्टी करताय. समोर आलेला आहे, 40 वर्षानंतर जाग आली का? शाखा बेकायदेशीर आहे त्या मला व्हिडिओच्या तुम्ही सांगू नका. 40 वर्ष शाखा त्या जागेवरती आहे बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून. तुम्हाला बघा, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरून आदेश देण्यात आले ते शाखा पाडण्यासाठी. कोणावरही कारवाई झाली नाही. आणि बाळासाहेब ठाकरेंच्या असा प्रकारे अपमान जर कोणी करत असेल तर शिवसेनी, मग अनिल परब असतील किंवा आम्ही सगळे असू, अशा प्रकारचे खटले, गुन्हे, कारवाया, घाव अंगावर घ्यायला आम्ही तयार आहोत. मिस्टर फडणवीस, आपण गृहमंत्री असाल पण आम्ही शिवसैनिक आहोत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.